नमस्कार. कधी नाही ते आज आपल्याला पाण्याविषयी बोलण्याची नितांत गरज आहे. आणि पाण्याविषयी पुढचे 25-50 वर्ष आपण सातत्याने काम केलं तरीही आपण परिस्थिती पूर्ववतावर आणू शकणार नाही आहोत. इतकी गंभीर परिस्थिती पाणी आणि पाण्यामुळे ह्या पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवसृष्टीला अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे. ह्या पाण्याचं आपण काय करून ठेवलं आहे हे आपण आता एकेका टप्प्यावर जर पाहिलं तर पाण्याची गंभीर परिस्थिती फक्त माणसाने तयार करून ठेवली आहे आणि त्याच्यामुळे सगळी जीवसृष्टी ही अस्तित्वासाठी झगडत आहे. काय केलं आहे पाण्याचं? आम्ही जमिनीतलं जे पाणी आहे, हजारो लाखो वर्ष जे पाण्या जमिनीत मुरलेलं आहे, हे पाणी गेल्या 30-40 वर्षामध्ये जेव्हा इलेक्ट्रिसिटी आली आणि इलेक्ट्रिक पंप आले, वेगाने पाणी उपसलं आणि गेल्या हजारो लाखो वर्षामध्ये जे पाणी जमिनीत मुरलेलं होतं ते पाणी 40-45 वर्षात संपून टाकलं. जमिनीत पाणी ऑलमोस्ट संपलेलं आहे. जमिनीवरच्या पाण्याची काय परिस्थिती आहे? जमिनीवरच्या पाण्याची परिस्थिती अशी आहे की कुठलाही पाण्याचा स्रोत हा शुद्ध आहे असं कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. गावच्या ओढ्यापासून गंगेपर्यंत सगळे प्रवाह दूषित झाले आहेत. एवढंच काय, परवा हिमालयातून एव्हरेस्टवर जातानाचा मोठा कचरा तिथे साठलेला आहे आणि नेपाळ देशाला स्वतंत्रपणे मोहीम राबवावी लागली की त्या एव्हरेस्टवर मोजके लोक जातात पण साठलेला जो कचरा आहे तो काही हजार टन आहे. म्हणजे तो कचरा उद्या बर्फ वितळला की पाण्यात मिसळणार आणि पाण्यातून तो नदीत, म्हणजे हिमालयापासून गावच्या ओढ्यापर्यंत कुठलाही प्रवाह हा शाश्वत पाण्याचा शुद्ध पाण्याचा राहिलेला नाही. तर मग बाकीच्या पाण्याचं काय? म्हणजे जमिनीवरचं पाणी ज्याला आपण सरफेस वॉटर म्हणतो ते सरफेस वॉटरसुद्धा पूर्ण अशुद्ध किंवा खराब झालेलं आहे. एवढी गंभीर परिस्थिती आपण आणून ठेवली आहे. तिसरी गोष्ट आहे पावसाची, की जो एकमेव स्तोत्र आहे जमिनीवर पाणी येण्याचा, शुद्ध आणि गोड पिण्याचं पाणी आपल्याला मिळणारा स्रोत आहे पाणी, पाऊस. तर पावसातनं पावसाची परिस्थिती काय आहे की गेले 20-25 वर्ष पर्यावरणात अभ्यास करणारे लोक, ज्यांना पुढचा सगळा काळ दिसतोय, ते लोक सतत सांगत आहेत की हवामान बदलतं आहे आणि बदललेलं हवामान मुळे पाऊस हा अनियमित झाला आहे. हे पाऊस अनियमित किती झाला आहे फक्त दोन उदाहरणं सांगतो जगात, म्हणजे ठाई आपल्याला आपल्या गावचं उदाहरण सांगता येईल. गेल्या 5-25 वर्षातला जर आपण आकडेवारी पाहिली तर आपल्याला राज्याची, राष्ट्राची आणि जगातलीसुद्धा आपल्याला अनेक गोष्टी या अनियमितपणाची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. दोन उदाहरणं एक्स्ट्रीम, अतिशय टोकाची उदाहरणं आहेत जे आपण हवामान बदलाची घेऊ शकतो पावसाच्या संदर्भामधली, की गेली 12 वर्ष कॅलिफोर्नियामध्ये दुष्काळ होता. कॅलिफोर्निया म्हणजे अमेरिकेचं एक राज्य, एक स्टेट. कॅलिफोर्नियातली परिस्थिती काय आहे? कॅलिफोर्निया आपल्या कोकणापेक्षाही तिथं जास्त डोंगर आणि झाडी असलेला प्रदेश आहे. किंबहुना बऱ्याच वेळा असं म्हटलं होतं की कोकणाचं आपण कॅलिफोर्निया करूया, अशा प्रकारच्या घोषणासुद्धा होत असतात. इतकी दाट झाडी आणि डोंगर तिथे आहेत. आपण लहानपणापासून किंवा गेले अनेक वर्षे हे शिकतो की जिथे डोंगर आणि झाडी असतात तिथे जास्त पाऊस पडतो किंवा तिथेच पावसाचे ढग अडवले जातात तरी पाऊस पडतो. कॅलिफोर्नियात गेल्या वर्षी 12 वर्षानंतर गेल्या वर्षी पाऊस पडला आणि 12 वर्ष तिथे दुष्काळ होता किंवा पाऊस पडलेला नव्हता. कुठे गेलं आपलं गणित? झाडं, डोंगर, ढग याचं गणित कुठे गेलं? हवामान बदलाचा हा सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आणि दुसरं उदाहरण, गेल्या 3 वर्षापूर्वी आपण व्हिडिओ सगळीकडे फिरत होता बघा, त्या व्हिडिओवर बघितलं असेल की दुबईमध्ये गुडघाभर पाणी साठलेलं पावसाचं. इतका पाऊस कुठून आला? तो दुबईत पडला. दुबईत डोंगर नाहीत, दुबईत झाडं नाहीत. मिडल ईस्ट, दुबई म्हणजे मध्य एशियन जे देश आहेत तिथे पावसाळ्याला अनुकूल असलेलं कुठलंही वातावरण नाही आणि वर्षानुवर्षी तिथे वाळवंट आहे. तरीही इतक्या हजारो
हेक्टर जमीन सपाट असताना तिथे गुडघाभर पाणी साठावं इतका पाऊस व्हावा, म्हणजेच हे पाऊस अतिपावसाचं दुसरं टोक, हे पाऊस नसण्याचं एक टोक आणि पाऊस अति असण्याचं एक टोक. हे दोन उदाहरणं हवामान बदलाचं उदाहरण देण्यासाठी किंवा किती गंभीर परिस्थिती आहे हे पटण्यासाठी पुरेसं आहे. या हवामान बदलामुळे पाऊस अनियमित झाला आहे. या तीन गोष्टी आपण म्हणजे तिन्ही सोर्स जर पाहिले, तिन्ही गोष्टी पाहिल्या, जमा खर्चाची गोष्ट जर आपण करायची ठरवली तर पावसाचं पाणी अनियमित आहे, जमिनीवरचं पाणी दूषित झालेलं आहे आणि जमिनीतलं पाणी संपलेलं आहे. या जमे पाणी जमेच्या बाजूच्या जर आपण पाहिलं तर ही एका बाजूला अशा प्रकारचं निरीक्षण आहे की अशा प्रकारचे आपण अनुभवतो आहोत. आणि दुसऱ्या बाजूला वाढलेली लोकसंख्या आणि लोकसंख्येला लागणारं पाणी, बदललेल्या जीवनशैली याच्यामुळे पाण्याची डिमांड, पाण्याची मागणी खूप प्रमाणात वाढलेली आहे.